हा आंबेडकरवादी समाज जो भाजप स्थापन व्हायच्या हो आधीपासून संघाला अंगावर घेतोय आम्ही घंटाचे पीटीम होतो कोणाचे उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊतमध्ये आहे का हिंमत आज आम्हाला लिहून द्यायची की आम्ही पुढच्या पंधरा वर्षात बी जे पीबरोबर जाणार नाही ओबीसी क्रिमी लेअर हे फेल पॉलिसी आहे एका कॅटेगरीची आपण ही पॉलिसी आणून वाट लावली आता दुसऱ्या कॅटेगरीला हीच पॉलिसी लावणं चांगला डिसिजन असेल हे कोणत्या येण्यानी निर्णय घेतलाय जे भाजप असत्याचे जाळं वापरतात मिस इन्फॉर्मेशन फेक न्यूज वापरतात तेच फेक न्यूजच महाविकास आघाडीने वंचितला डॅमेज करायला वापरली महाराष्ट्रात जे स्वतःला पुरोगामी पत्रकार म्हणतात त्यांनी नेहमी आंबेडकर नेत्यांना तुच्छच लिखले आणि स्वतःचा ब्राह्मण वर्चस्व पुढे आणलंय एकदा तरी आपण बीएसपीचा पॅनलिस्ट रवीश कुमार यांच्या चॅनलवरती बघितला का नमस्कार द पॉलिटिक्सच्या अँटी चेंबरमध्ये सगळ्यांचं स्वागत आज आपण वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या एका युवा कार्यकर्त्याशी बोलणार आहोत राजकारणात सक्रिय व्हायच्या आधी त्यांनी पत्रकारिता केली अनेक विद्यार्थी आंदोलनामध्ये ते सक्रिय होते आत्ता ते वंचित बहुजन आघाडीचं काम पाहतात सुजात आंबेडकर स्वागत आहे आपलं धन्यवाद सर माझा पहिलाच प्रश्न राजकारणात आता तुम्ही किती सक्रिय आहात आणि कसं वाटतं आहे मी ज्या प्रकारे राजकारणाकडे बघतो किंवा माझ्या चळवळीतले जे तरुण आहेत जे राजकारणाकडे बघतात ते राजकारणाला खूप एक समाजकारणापासनं किंवा जगण्या मरण्याच्या प्रश्नापासून खूप वेगळं आहे असं नाही मानत कारण आता जर तुम्ही वंचित समूहातले कोणत्याही तरुणाचे प्रश्न बघितले तर त्यांचे प्रश्न जे आहेत शिक्षण नोकरी आरोग्य पुढे विकास डेव्हलपमेंट करिअर ऑपॉर्च्युनिटीज आमच्या ह्या सगळे प्रश्न एका अर्थाने आम्हाला दिसतात की हे राजकारणातच आमच्यासाठी सुटणार आहेत तर ती एक बाजू झाली आणि दुसरी बाजू ही पण झाली की आम्हाला आमचे सामाजिक प्रश्न सोडवायला पण राजकारण हा चुप आहे तर राजकारणात सक्रिय होणं म्हणजे नुसते निवडणूक लढवणं किंवा एका पक्षाची भूमिका घेणं नाही तर समाजाच्या तरुणांच्या प्रश्नांवरती ठामपणे भूमिका घेणं आणि सत्याची आणि न्यायाची बाजू मांडत उभं राहणं ह्याला पण आम्ही राजकारण म्हणतो आणि त्याच्यामध्ये आम्ही नेहमीच सक्रिय होतो आत्ता वंचित बहुजन आघाडी या पक्षामध्ये नेमका तुमचा रोल काय कसं काम करतो आता वंचित बहुजन आघाडीमध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून काम करतो जिकडे पक्षाला गरज लागेल जिकडे पक्ष आदेश देईल तिकडे जाऊन काम करतो ते पडद्या मागे असू देत एक दोन दिवस आधी जाऊन कुठेतरी मोठी सभा असेल तर त्याची तयारी असू देत कधी कधी मीडियाला येऊन बोलणं असू देत कधी कधी सोशल मीडियावरनं येऊन काम करणं असू देत ग्राउंडवरती जाऊन बूथ बांधणी असू देत किंवा प्रचार करणं कॅम्पेन करणं किंवा ते कॅम्पेन आखणं ह्याची जबाबदारी असू देत पक्ष जो जबाबदारी देतो तिकडे मी काम करतो माझ्याकडे आता एक ठराविक पद नाहीये म्हणून जसं पक्षाला योग्य वाटतं तसं पक्ष मला कामाला लावतो राजकारणात सक्रिय व्हायच्या आधी तुम्ही जर्नलिझम केलं पत्रकार म्हणून काम केलं त्यामागचा विचार काय होता हे क्षेत्र निवडण्यामागे विचार काय होता हे बघा त्याच्यामागे दोन तीन गोष्टी होत्या सर्वात पहिले एक मला लहानपणापासून जाणवत होतं की हे जे मेनस्ट्रीम चॅनल्स आहेत किंवा जे आपण मेनस्ट्रीम पत्रकारिता म्हणतो प्रस्थापित पत्रकार ते इकडच्या आंबेडकरवादी पत्रकारांना स्पेसच नाही देत okay. किंवा जर स्पेस दिली तर त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करतात okay. किंवा त्यांच्यावरती आरोपच लावतात किंवा त्यांचं चुकलं कसं ह्याची चिरफाड करतात आंदोलन केलं त्याची स्पेस मिळाली आंदोलन केलं त्यांची भूमिका विचारली हे आपल्याला कठीत दिसत नाही म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात जे स्वतःला पुरोगामी पत्रकार म्हणतात त्यांनी नेहमी आंबेडकर नेत्यांना तुच्छच लेखले आणि स्वतःचा ब्राह्मण वर्चस्व पुढे आणलंय दुसऱ्या बाजूला तुम्ही एका बाजूला पत्रकारिताचा सेव्हियर म्हणून रवीश कुमार यांना पुढे करताना भारताच्या पातळीवरती दिसेल एकदा तरी आपण बी एस पीचा पॅनलिस्ट रवीश कुमार यांच्या चॅनलवरती बघितला का नाही बी एस पी नॅशनल पार्टी होती दोन हजार तेवीसमध्ये बी एस पी ही नॅशनल पार्टी स्टेटस त्यांनी गमावलं पण जेव्हापासून कांशीरामांनी आणि मायावतींनी ते पक्ष उभा केला तेव्हापासून दोन हजार तेवीसपर्यंत बी एस पी हा नॅशनल पार्टी होती काँग्रेस आणि भाजप नंतरची तिसऱ्या क्रमांकाची नॅशनल पार्टी होती रवीश कुमार किंवा एन डी टी व्ही हे त्यांना स्पेस द्यायचे का नाही द्यायचे आणि हे वयाच्या पंधराव्या वर्षी मला दिसायला सुरुवात झाली होती आणि मी सत अठराव्या वर्षी बसनं ठरवलेलं की पत्रकारीचा तर एक कोर्स तरी करावा हे एका बाजूला होत होत दुसऱ्या बाजूला एक आपल्याला दिसत होत की दलित बहुजन मुसलमान आदिवासी ह्या कम्युनिटीज मधनं पत्रकार पुढे येत नव्हते जे सवर्ण पत्रकार येत होते ते जरा अर्ध्या डोक्याचे असल्यामुळे त्यांना बाकीच्यांचे प्रश्न मांडणं कळ आणि ते प्रश्न कसे मांडावेत हे कळत नव्हतं त्याच्यामुळे ज्या इकडच्या मार्जिनलाइज कम्युनिटीज होत्या त्यांचे प्रश्न प्रामुख्यानी पुढेच नव्हते येत त्यांचे प्रश्न मांडलेच नव्हते जात आणि त्याच्यामुळे एक खूप मोठा मला डिस्कनेक्ट दिसत होता आणि दुसऱ्या बाजूला मला हे पण कळलं होतं की ज्या पद्धतीने मॉडर्न पॉलिटिक्स पुढे जात आहे त्या पद्धतीने जर आपल्याला राजकारणामध्ये सक्रिय किंवा मा राजकारणामध्ये स्थान जरी बनवून टिकलं असेल तर मीडिया समजणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे कारण मीडिया तुमचं आउट हे ॲम्प्लिफाय करतं रिच अँप्लिफाय करत तर त्याच्यामुळे एक पत्रकारिता शिकण्याचा पत्रकार म्हणून थोडा काम करण्याचा एक मला म्हणजे इन्क्लिनेशन होता आणि त्या पद्धतीने पुढे गेलो तुम्ही पण काम केलं काय अनुभव आले मला स्ट्रीममध्ये में चक्क खूप वाईट अनुभव आले मला मी कुठल्याही चॅनलचे किंवा कुठल्या एडिटरचे नाव नाही घेणार पण मला चक्क चक्क हा प्रश्न विचारला होता की तुझ्या पंजोबांनी तर भारताचं संविधान लिहिलं आज तू काय लिहिणार आहेस किंवा मी कुठल्याही अट्रॉसिटीवर किंवा कुठल्याही प्रकारच्या हिंसाचारावरती जातीवाद हिंसाचारावरती किंवा मुसलमानांच्या विरुद्धातल्या हिंसाचारावरती स्टोरी केली रिपोर्टिंग केलं तू हेच करणारेस का तू ह्याच्यासाठीच पत्रकार झालेस का अशा mm -hmm. सगळ्या गोष्टी मला जेव्हा फेस करायला लागेल तेव्हा एक गोष्ट मला हे जाणवली की जर हे मला फेस करायला लागते तर कम्युनिटीमधल्या बाकीचे पत्रकार काय काय फेस करत असतील आणि तो एक परखड प्रश्न जाणवलाच हो आणि जेव्हा केव्हा मी वेगळ्या स्टोरी स्पीच करायचो किंवा नवीन आयडिया जाणायचो mm. तेव्हा मला समोर कळायचं की आजच्या पत्रकारितेमध्ये इंटलेक्च्युअल बँक्रप्सी किती मोठ्या प्रमाणात आहे की एक एकोणीस वर्षाचा मुलगा जे आयडिया जाणतोय पंचवीस वर्ष जो एडिटर बसले त्याला ते कळत कसं नाही आणि मग त्याच्यावरनं कळतं की हा कळण्या न करण्याचा प्रश्न नाही आहे तुम्ही एका डिरेक्शन मध्ये चालणाऱ्या तुमचा तुम्हाला ते घोड्याची जी लावली असतात ती झापडं आणि तुम्हाला थे 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 ते सोडून बाकीचं बघायचच नाही पत्रकारितेचा हे म्हणतो की ज्याच्यावरती प्रकाश नाही पडत त्याच्यावरती प्रकाश पाडा आणि ते जगासाठी नीट मांडून सांगा पण हे आपल्या इकडच्या तथाकित पत्रकारांना घंटा कळलेलं नाही हा प्रॉब्लेम आहे तुम्ही मागाशी एक उल्लेख केलं की सवर्ण अर्धवट डोक्याचे पत्रकार म्हणजे कोणीच असं पत्रकार नव्हतं जे सवर्ड आहे त्यांनी पन... चांगली पत्रकारिता के केली असं म्हणायचं नाही काही नाव मी अनिल असतील सांगतो कोणीच पत्रकारिता चांगली केली नाही असातला मुद्दा नाही पण ज्यांनी ते इश्यूज घेतलेत त्यांनी त्याला पूर्ण जस्टिस नाही दिलेला आणि तिकडेच कोणतरी वेगळा जर कम्युनिटी मधला पत्रकार असता तर त्यांनी ते चित्र पूर्ण रंगवलं असतं ओके। हे मी मान्य करतो किंवा आत्ता आपल्याला जे पत्रकारिन आव म्हणजे अनालिस्ट म्हणून समोर येताना दिसतील बोलताना दिसतील टीका टिप्पणी करताना दिसतील ह्यांना आंबेडकर वाद कळणार नाहीये ह्यांना आंबेडकर ही चळवळ कळलेली नाही ह्यांना आंबेडकर वाद ही चळवळ कशासाठी लढते आणि कोणाविरुद्ध लढते हे कळलं नाहीये आणि त्यांना जितकं त्यांचं कळलेलं त्याच्या बॉक्समध्ये त्याच्या ब्रॅकेटमध्ये ते आंबेडकर वाद बसवायला जातात आणि म्हणून तुम्हाला कोणता तरी एक पत्रकार चष्मा घालून संध्याकाळी प्रकाश आंबेडकर हे का नाही करत आहेत आंबेडकरवादी चळवळ ती का नाही वंचित बहुजन आघाडी युती का नाही करत सोपी सोपी गोष्ट आहे जिकडे लढाई आहे ज्यांनी आमच्या विरुद्ध ऑपरेशन केलं सोपी सोपी गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपण ऑपरेसर कास्ट बघितला तर तो कोणता कास्ट आहे ग्रामीण भागात तुम्ही आम्हाला युती कोणाशी करायला सांगताय त्या पक्षाचे नेते कोणत्या ह्याच्याशी आहेत तेच सरंजामी आम्ही नेक्सेसमध्ये आम्ही घुसलो तर आम्ही आमच्या लोकांना आंबेडकरवादी चळवळीतल्या लोकांना प्रोटेक्शन कसं देणार ही सोपी गोष्ट लोकांना कळत नाही आणि त्याच्यामधनं म्हणजे न... नॉलेज नाही पण कॅमेरा ऍक्सेस आलाय आणि त्याच्यामुळे तुम्ही कॅमेरा समोर येऊन शूट करता आणि त्याच्यामुळे समाजामध्ये मिसकनसेप्शन क्रिएट होतात हा प्रॉब्लेम मला परखडपणे दिसतोय मला राजकारणाबद्दल बोलायचंच आहे आपण पुढच्या भागामध्ये बोलू तुम्ही निवडणूक रणनीती आखणाऱ्या कंपनीमध्ये आयपॅक मध्ये पण काम केलेलं आणि त्यामागचा काय विचारता काय अनुभव आले आणि तिथल्या कामाचा वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाचं काम करताना काही उपयोग झाला का हे बघा माझा ह्याच्या आधी एक कॅम्पेन इलेक्शन कॅम्पेन अँड डेमोक्रेसी नावाचा एक कोर्स मी लंडन मधनं केला होता दोन हजार एकोणीस मध्ये मी वंचितचं काम केलं त्याच्यानंतर मी एक वर्षाचा बाहेर शिक्षण घ्यायला गेलेलो आणि त्यालाच पुढे कंटिन्युएशन म्हणून एका पॉलिटिकल कन्सल्टन्सीमध्ये काम करायचं uh -huh. आणि सगळीकडे काम करायचं कारण माझं सिम्पल लॉजिक आहे की हे आत्ता इंडियन पॉलिटिक्समध्ये जे सिल्वर स्पून कल्चर आलेले आहे चांदीचा चमचा की तुम्ही युवा आघाडीत किंवा विद्यार्थी आघाडीमध्ये पण नसेल काम केलं तर डायरेक मंत्री uh -huh. डायरेक्ट मंत्रीपद तुम्हाला मिळतं किंवा डायरेक्ट युवा आघाडीचे अध्यक्षच बनतात किंवा एक आमदार की तुमच्या नावाची राखीवच असते आम्हाला वंचितांना हे राजकारण तोडायचंय आणि माझं सिम्पल आहे आता तुम्ही पत्रकारित काम करता तुम्ही आज इंटरव्ह्यू घेत आहे पहिल्याच दिवशी तुम्ही इंटरव्ह्यू घेतला होता का नाही पहिल्या दिवशी तुम्ही कोणाला तरी माईक लावला असेल कॅमेरा सेटअप केला असेल रिसर्च केला असेल क्वेश्चन्स काढले मला पण त्याच पद्धतीने पुढे जायचंय राजकारणात आल्या आल्या मला हातात माईक घेऊन स्टेजवरती चढून भाषण ठोकायचं नाही मला पडद्या मागणं काम करायचंय मला शिकायचंय आणि ते करायला जितके जितके वेगळे एक्सपिरियन्सेस घेता येतील तितके घेणं एक गरजेचं होतं त्याच्यामध्ये थेट ग्राउंडवरती जाऊन काम करायला कोण देणार होतं मला शिकायची पण संधी देणार होतं आणि तेच करत असताना चांगले पगार पण कोण देणार होतो तर ते फक्त आयपॅक होतं म्हणून मी जॉईन केली तुम्ही तुम्ही ड्रमर आहात तुमचं ड्रम बँड आहे सुरू आहे अजूनही ते नाही मी ड्रमर आहे म्हणजे अजून कधी कधी मूड आला तर स्वतःसाठी हेडफोन जाऊन वाजवतो पण आमचा बँड दोन हजार सोळा सतरा मध्ये थांबला वाजवायचा आणि तेव्हा नंतर मी परत लाईव्ह तरी नाही वाजवला ते, ते सुरू करण्यामागे विचार काय होता इंटरेस्ट आवड ओके मी काय ठराविक विचार नव्हता केला की मी आज ड्रम मागवले तर मला पुढे जाऊन हे हे फायदे होतील हा विचार बिलकुल नव्हता केला मला संगीत आवडत मी उचलले ड्रम्स तुमची वेशभूषा पाहिली म्हणजे त्यावरून मला प्रश्न पडले की अर्बन आहे म्हणजे मी पण अर्बन वेशभूषा आहे जेव्हा वंचितांमध्ये तुम्ही जाता तेव्हा कनेक्ट कसे होता किंवा ते कसे तुम्हाला कनेक्ट होतात दादा मला हा प्रश्न कधी आला नाही ह्याच्या पुढे कारण आमच्यामध्ये कधी अर्बन असेच दिसतात आणि वंचित असेच दिसतात हे तुम्ही जे क्लासिफिकेशन केले ते आमच्यामध्ये कधी नव्हतं म्हणजे वंचित जर शेतात काम करत असतील तर शेतात काम करायचे कपडे पण घालत जात असतील आणि जर एक सीईओ असेल तर तो सुटा बुटा टायम मध्ये पण ऑफिस मध्ये जाऊन माज मारेल हे आमचं क्लिअर आहे तर तो काय कपडे घालतो त्याच्यावर वंचित का प्रस्थापित हे पारंडा बाबासाहेबांनी तेव्हाच सूटबूट घालून तोडला होता बरोबर तुमच्यासाठी ती कधी बॅरियन नव्हती कधीच नव्हती मला त्या संदर्भात अजून एक प्रश्न बरे पडलाय बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज हो आणि प्रकाश आंबेडकरांचा मुलगा म्हणून तुम्ही स्वतःला कधी प्रिव्हिलेज फील किंवा का प्रिव्हिलेज हे मी बऱ्याच वेगळ्या गोष्टींमधनं बघतो काही ठिकाणी परखडपणे ते प्रिव्हिलेज जाणवले म्हणजे बऱ्याच वेळा मला आंदोलनामध्ये जाणवले म्हणजे पक्षाचं काम करायच्या आधी जेव्हा स्टुडंट मुवमेंटमध्ये मध्ये आंदोलन करत होतो की मी नसतो तर पोलिसांनी जास्त ॲग्रेसिव्हनेस दाखवला असतं आज मी नसतो तर ह्या पोरांना नक्की उचलून आत टाकलं असतं किंवा लाठीचार्ज झाला असता ती एक बाजू आ, दोन हजार मध्ये मी फर्ग्युसन कॉलेज मध्ये होतो तेव्हा जे स्ट्रॅटेजी हैदराबाद मध्ये वापरली होती किंवा जे एन यू मध्ये वापरली होती खोटी सिड्युशन टाकण्यात okay. खोटी सिडिशन आमच्यावरती पण टाकली होती पण जसं काय त्यांना कळालं की त्या एफ आय आर मध्ये माझं पण नाव आहे ते परत घेतलं गेलं होतं कारण ते बाबासाहेबांच्या वंशजावरती सिडिशन टाकण्याची अजून बी जे पीची पण हिंमत नाही आहे तर त्या पद्धतीने काही प्रिव्हिलेजेस जाणवले पण मला जे सर्वात मोठं जे जाणवलं ना ते नॉलेज आणि माहिती आणि ते सगळ्या बाजूनी आलं म्हणजे बाबासाहेबांचे रायटिंग्स काही अनपब्लिश रायटिंग्स घरात असण्याची hmm. त्यांचे रायटिंग लहानपणापासून वाचण्याची ते वा नाही वाचून कळली तर बारा लोक आहेत ज्यांच्याशी मी ते चर्चा करून समजून घेऊ शकतो घरातली बाहेरची पक्षातली चळवळीतली सामाजिक कार्यकर्ते ज्यांच्याशी मी वेगवेगळ्या चर्चा करून माझी आयडिओलॉजी अजून क्लिअर करू शकतो माझ्या आई ज्या आहेत त्या एक प्राध्यापिका आहेत तर त्यांच्याबरोबर माझ्या वडिलांबरोबर जितकी चर्चा होते त्याच्यातनं शिकायला मिळतं घरात एक लहानपणापासून ला, म्हणजे इलेक्ट्रॉरल पॉलिटिक्स नाही पण सामाजिक राजकारणाचं जे वातावरण होतं त्याच्यामुळे खूप काय काय शिकायला मिळत गेलं आणि जे विचार आणि नॉलेज मिळालं आहे त्याला मी सगळ्यात मोठा माझा प्रिव्हिलेज मानतो तुमचे आणि वडिलांचे मतभेद होतात का राजकारणावरून राजकीय स्ट्रॅटेजीवरून हो, होतात नाही होत पण मी तेच म्हणतो की आपल्याकडे ना मतभेद ह्याला भांडण किंवा आमचं पटत नाही ह्याच्यावरती सोडले आहेत आपण डेमोक्रेसी होतो दोन लोकां आणि जर दोन लोकार विचार करत असतील जर एक मुलगा बा, बा, बाप म्हटलं उठ की तो उठला बस म्हटलं की बसला असं नसेल जर दोघंही माणसं विचार करत असतील आणि दोघांचेही राजकीय विचार असतील तर ते हंड्रेड पर्सेंट मॅच होणार आहेत असा भाग असतो का तर नाही दोन लोक इंडिपेंडेंटली विचार करतात तर दोन लोक स्वतंत्र विचार करतात आणि ते पटणारच आहेत असा नाही पण ते त्याच्यावरती डिबेट चर्चा करून त्यातनं एक आवाज काढणं आणि तो पुढे घेऊन जाणं हे महत्वाचं असतं आणि ते मला आतापर्यंत होताना दिसते एस सी एस टी क्रिमिलियरचा जो निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने त्याबद्दल मला तुमची भूमिका सांगा आणि वंचित बहुजन आघाडीची भूमिका सांगितली तरी चालेल पक्षाने त्या भूमिका क्लिअरच केलेली आहे आणि थोडक्यात माझी भूमिका जर सांगायची झाली तर मी तुम्हाला एक सोपं पॉलिसी अॅनालिस्ट म्हणून एक प्रश्न विचारतो की आपण इतक्या वर्षांपासून ओबीसी क्रिमी लेअर बघितले oh. आणि आपल्या सर्वांना दिसले की ओबीसी लेअर हे फेल पॉलिसी आहे ती यशस्वी नाही ठरलेली ती oh. निकामी योजना आहे oh. तर ऍज अ पॉलिसी अनालिस्ट किंवा आता जे गव्हर्नमेंट मध्ये बसलेले पॉलिसी मेकर्स आहेत जी लोक धोरण बनवतात ही कुठल्या डोक्याने धोरण करतायत की एका कॅटेगरीची आपण ही पॉलिसी आणून वाट लावली oh. आता दुसऱ्या कॅटेगरीला हीच पॉलिसी लावणं चांगला डिसिजन असेल हे कोणत्या येण्यानी निर्णय घेतलाय हे मला जाणून घ्यायचं असं वाटतं अजून काही नाही पण असं सांगितलं जातं ऑब्झर्वेशन पण आहेत तसे नोंदवलेत सुप्रीम कोर्टाने की श्रीमंत आणि गरीब असे भेद आहेत एका ठराविक वर्गालाच त्याचा फायदा मिळतो काय वाटतं त्याबद्दल दादा तुम्ही मला एक सांगा श्रीमंत आणि गरीबवरनं आरक्षण मिळतं का या देशात आरक्षणाचा बेसिस इकॉनॉमी आहे का मग कशाला गोंधळ घालायचं आहे पण समजा श्रीमंत आणि गरीब असेल आणि ठराविक वर्गालाच ठराविक जातीलाच एस सी एसटी मधल्या ठराविक वर्गालाच त्याला आरक्षणाचा फायदा मिळणार असेल त्या तथ्य आहे का हेही सांगा आणि त्याला ऍड्रेस कसं करायचं पण तोच तर प्रॉब्लेम येतो ना श्रीमंतच वर्गाला आरक्षण मिळतंय ह्याचा डेटा प्रेझेंट झालाय का ओबीसी मध्ये हे होतं ओबीसी मधला तुम्हाला ओबीसी क्रिमी लेअरचा जर तुम्ही अभ्यास केला तर तिकडे कुठलाच डेटा हे सांगत नाही आहे की फक्त एकाच श्रीमंत ओबीसी वर्गाला एकाचा हे फायदा होतो आहे आणि बाकीच्यांना क्रिमी लेअर म्या लावल्यामुळे ले जे गरीब ओबीसी वर्ग आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ झालाय हा डेटा कुठेच सांगत नाही तुमच्याकडे प्रत्येक डेटा जो आला है, तो हेच सांगते की की ओबीसीमध्ये क्रिमी लेअर लावणं हा चुकीचा निर्णय होता आता तो एका ठिकाणी चुकीचा निर्णय ठरल्यावर तुमच्याकडे जर प्रत्येक डेटा प्रत्येक एव्हिडन्स हे सांगत असेल की हा चुकीचा निर्णय आहे तर तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीची का वाट लावाल हा सिंपल प्रश्न आहे माझा पण सरकारांनी घेतला असं तर त्यामागचं पॉलिटिक्स पण डिबेट केलं असतं पण हा सुप्रीम कोर्टाने दिले त्याकडे कसं बघता मग तरीही असंच वाटत की हा डेट्रिमेंटल निर्णय असणार आहे पुढे जाऊन ह्याचे तोटे खूप जास्त भोगायला लागणार आहे आणि हा सुप्रीम कोर्टने घेतला असला तरी पॉलिटिकली चार्ज डिसिजन आहे मला आता वंचित बहुजन आघाडीबद्दल ऑब्वियसली प्रश्न पडले त्याबद्दल विचार पण बोलू पण बरंच दोन हजार एकोणीसमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एम एमची युती होती चांगलं यश मिळालं होतं एक वोटिंग पर्सेंटेज चांगलं होतं पण त्या मानाने दोन हजार जेव्हा चोवीसमध्ये येतो तेव्हा छत्तीस उमेदवार वंचित बहुजन आघाडीने उभे केलेत त्यापैकी दोन तीन उमेदवारांचे सोडून सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले या अपयशाच कारण काय हा पहिली मी एक क्लॅरिफिकेशन करतो दोन हजार एकोणीस ला मिळालेली औरंगाबाद सोडून कुठलीही मत ही एम आय ची नव्हती ती सगळी वंचितची होती एम आय एम एकही मत त्यांचा ट्रान्सफर करू नाही शकले म्हणून एम आय एम बरोबर ठेवण्यात काही फायदा नाही हा तेव्हाचा पॉलिसी डिसिजन होता आणि तो शंभर टक्के बरोबर डिसिजन होता दोन हजार एकोणीसमध्ये मिळालेली सगळी मतं ही आंबेडकरवादी बहुजनवादी मतं होती ती एम आय एमची मतं नव्हती दुसऱ्या बाजूला आपण बघायला गेलो तर ह्या वेळेस आपल्याला एक गोष्ट दिसते की प्रामुख्याने एक गोष्ट जी आमच्याकडनं राहिली ती म्हणजे जे असत्य आणि एक मिसइन्फॉर्मेशनचं जाळं हे महाविकास आघाडीने उभं केलं होतं ते असत्याचं जाळं पुसून लोकांपर्यंत सत्य पोचवण्यात आम्ही कमी पडलो हा एक मोठी आमच्या पराभवाचा कारण झालं आज जर आपण बघितलं असेल तर तीन चार वेगवेगळ्या लोकांनी संजय राऊतांचं उदाहरण देऊन हे म्हटलं की संजय राऊत प्रत्येक ठिकाणी म्हणतात की आम्ही प्रकाश आंबेडकरांना बाहेर काढायला बाहेर पडायला भाग पाडलं पण लोकांपर्यंत पोचवलं असं गेलं होतं की वंचित बहुजन आघाडी स्वतःहून बाहेर पडली तर आता हे जे दोन गोष्टींमधला फरक होता तो फरक आम्ही लोकांपर्यंत पोचवायला कमी पडलो एवढाच एक गोष्ट त्याच्यामध्ये झाली असं मला वाटतं तुम्ही ह्याच्यातन बघितलं तर आपल्याला एक गोष्ट याच्या प्रामुख्याने दिसेल की असत्याचं जाळं उभं करणं आणि मिसइन्फॉर्मेशनचं नेटवर्क उभं करणं हे टिपिकली कोणाची खेळी होती भाजपची भाजपने इतके वर्ष ती काँग्रेसच्या विरुद्धत केलेली आता काँग्रेसनी टॉप लेवलचे स्ट्रॅटेजिस्ट हे भाजपकडनं चोरलेत सुनील कन्नगलू म्हणून तर आता सुनील कन्नू काँग्रेससाठीच भाजपची खेळी छोट्या पक्षांवरती वापरत आहेत आणि आम्ही पहिल्यापासून विचारतो तोच प्रश्न परत येतो की भाजप आणि काँग्रेसमध्ये फरक काय की जे भाजप असत्याचे जाळ वापरतात मिसइन्फॉर्मेशन फेक न्यूज वापरतात तेच फेक न्यूज आज महाविकास आघाडीने वंचितला डॅमेज करायला वापरली फरक क्या आहे हा आमचा सोपा प्रश्न आहे म्हणजे वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे हे फोडून काढता आलं नाही शेवटपर्यंत म्हणून अपयशाला असं नाही फोडून काढता आलं नाही असं नाही वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर काने गेली आणि हे बाहेर म्हणत राहिले की आम्ही सात जागा देतोय आठ जागा देतोय पाच जागा देतोय पण प्रत्यक्ष चर्चेमध्ये जेव्हा लोक बसलेले तेव्हा तीनच्या पुढे कुठलेही नव्हते दिली ज्या तीन दिल्या होत्या त्या तिन्ही रिझर्व होत्या तर त्याच्यामध्ये एक जातीवाद पण येतो की वंचितांची पार्टी ओपन वरनं लढू नाही शकत का हे काय अकोला तर ओपन मध्ये येतो अकोला कसे नाही ऑफर करतात तर हे जे आम्हाला लोकांना बाहेर पडायला सांगायचं होतं की आम्हाला तीनच जागा दिल्या तीन जागांवरती लढणं शक्य नाहीये हे बाहेर आम्ही लोकांना सांगायला कमी पडलो हे बघा बी टीम हे सगळे काँग्रेसचे आरोप आहेत त्याच्यावर कोणी विश्वास नाही ठेवत कारण हा महाराष्ट्र असा आहे की उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेनी जे अख्खं त्यांचं राजकारण बीजेपीच्या छत्रछायेखाली केलं त्यांनी इकडनं पलटी मारल्यावर कोणी विचारलं का तुमचे इंटेन्शन्स काय आहेत नाही तर हा आंबेडकरवादी समाज जो भाजप स्थापन व्हायच्या आधीपासून संघाला अंगावर घेतोय आम्ही घंटाचे टीम होतो कोणाचे जर उद्धव ठाकरेला लोक म्हणत असतील की नाही हा माणूस प्रामाणिकपणे सोडून स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी का होईना पण आज काँग्रेस बरोबर आल्या बी जे पीच्या तर जी लोकं काँग्रेसपेक्षा जास्त ठामपणे हिंदुत्ववादाला ब्राह्मणवादाला संघवादाला विरोध करतात ते कसे बीटीम होऊ शकतात प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीसोबत जेव्हा वाटाघाटी सुरू व्हायच्या आधी काही अटी ठेवल्या होत्या त्याचं पत्रक पण बातम्यांमध्ये जाहीर केलं होतं की कि पन किमान पंधरा ओबीसी उमेदवारांना उमेदवारी द्या भाजपसोबत जाणार नाही अशी लेखी लेखी द्या तर या अटी किती प्रॅक्टिकल होत्या एकतीस आमदार मराठा निवडून एकतीस खासदार मराठा निवडून आलेत महाराष्ट्रात किती पैकी नाही थर्टी नाईन थर्टी एट पैकी तुमच्या नऊ सीट ह्या महाराष्ट्रातल्या रिझर्वड आहेत पाच एस सी चार एसटी फॉर्टी एट मायनस नाईन किती झाले थर्टी नाईन थर्टी नाईन पैकी थर्टी वन हे एका जातीचे खासदार निवडून येतात आणि ती जातच तुम्हाला रस्त्यावरती दिसते आंदोलन करत की आम्हाला आरक्षण पाहिजे डिमांड कळली प्रकाश आंबेडकरांची का बरोबर होती की रिप्रेझेंटेशन नाहीये जर थर्टी नाईन स्पॉट्स पासून एकोणचाळीस जागांमध्ये फक्त जर आठ जागा ह्या बहुजनांना जात असतील आणि एकतीस जागा या मराठ्यांना जात असतील तर तुम्हाला हे फेअर डिव्हिजन वाटतं निवडणुकीनंतर तुम्हाला आठवत असेल की एक राज्यसभेचं वोटिंग झालेलं आठवतंय काँग्रेसच्या नऊ आमदारांनी भाजपला वोट केलं होतं देवेंद्र फडणवीस स्वतः येऊन बाहेर येऊन म्हटले होते की हे नऊ एक्स्ट्रा वोट कुठनं आले मी स्वतः कन्फ्यूज आहे असं देवेंद्र फडणवीस म्हटलेले ते नऊ एक्स्ट्रा वोट कोणाचे होते काँग्रेस एम एल आता सांगा प्रकाश आंबेडकरांनी म्हणणं योग्य होतं की नव्हतं की तुम्ही आम्हाला लिहून द्या हे बघा आम्ही जर एम वी एला आमची मतं ट्रान्सफर केली असती आणि आमच्या मतांवरती निवडून आलेल्या एम व्ही एच्या लोकांनी जर भाजपला निवडून दिलं असतं तर आम्ही खरंच टीम ठरलो असतो आणि ते आम्हाला बनायचं नाही म्हणून आम्ही सांगितलं आणि प्रकाश आंबेडकरांनी मार्चमध्ये सांगितलेलं सॉरी फेब्रुवारीमध्ये सांगितलेलं की तुम्ही आम्हाला लिहून द्या आणि जून मध्ये तुम्हाला काँग्रेसचे नऊ एम हे भाजपला वोट करून पंकजाताईंना राज्यसभेत पाठवताना दिसतात सांगा आता मला कोणत्या चोंड्याने तुम्ही सांगणार आहात की प्रकाश आंबेडकर चुकीचे होते त्याबद्दल आणखी विचारायचं आहे की त्या पहिल्या एका अटीबद्दल बोलू की पंधरा ओबीसी उमेदवारांना उमेदवारी द्या म्हणजे ते प्रॅक्टिकल होते का असं मी काय विचारलं कारण की जेव्हा छत्तीस उमेदवार वंचित बहुजन आघाडीने जाहीर केले होते त्यापैकी काठोकाठ म्हणजे वंचित बहुजन आघाडीलाही पंधरा उमेदवार देणं शक्य झालं होतं का ओबीसी उमेदवार फक्त ओबीसी हो होते ना तीन मराठा होते पाच मुसलमान होते, होते सहा एस टी सहा एस सी होते एस टी चे एस एसटी होते बाकी सगळे बहुजन होते शक्य झालं होतं आणि तुम्हाला ह्याच्यावर चांगला माझ्यापेक्षा म्हणजे माझ्या डेटावरती विश, विश्वास नसेल तर तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या पेजवरती जावा जागा आम्ही एकमेव पक्ष जो जातीसकट उमेदवारांची लिस्ट छापतो तुम्हाला तिकडेच माहिती मिळून जाईल आणि तुम्हालाच कळेल किती शक्य झालं होत आता शक्य का करायचं होतं ते एम माध्यमातून कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये सोशलॉजी मध्ये वोट ट्रान्सफरिंगचा पांडा पडायचा होता कि आज संविधान वाचवायला भाजपला हरवायला का होईना मोठ्या जाती येऊन छोट्या जातींचा प्रतिनिधी निवडून आणतात छोट्या जातींना आपलं वोट ट्रान्सफर करतायत हे आम्हाला एम व्ही एच्या माध्यमातून करून ना आणायचं होतं पण एम या सरंजामी शक्तीला हे का करायचं नव्हतं हे त्यांनाच त्यांचं माहिती दुसरी एम व्ही एच्या घटक पक्षाकडून ठाकरे गट असतील किंवा काँग्रेस असतील ते म्हणले असते की तुम्ही एम आय सोबत जाऊ नका अशी लेखी द्या तर तुम्ही मान्य केलं असतं का आम्ही आधी डिक्लेअर केलं होतं आम्ही एम एम बरोबर जाणार नाही होत बाळासाहेबांना जितक्या वेळेस विचारलं होतं की तुम्ही एम एम बरोबर जाणार का तर आम्ही नाहीच म्हटलं होतं त्यांनी जर विचारलं असतं तर आम्ही म्हटलं असतो हो खुशी खुशी घ्या तुम्ही तुमच्यात लिहायची का हिम्मत उद्धव ठाकरेंमध्ये संजय राऊत मध्ये आहे का हिंमत आज आम्हाला लिहून द्यायची की आम्ही पुढच्या पंधरा वर्षात बीजेपी बरोबर जाणार नाही माझं मुख्यमंत्री पद गेलं तर आमची मंत्री पद गेली तर आम्ही जाणार नाही आहे का हिंमत नाहीये आणि त्याच्याहून पुढे तुम्ही परत त्याच मुद्द्यावरती या ना आम्ही मार्च मध्ये ही मागणी केली की तुम्ही लिहून द्या की तुम्ही तुमचा आलेला अख्खा पक्ष तुमचे निवडून आलेले उमेदवार हे भाजपमध्ये जाणार नाहीत किंवा भाजपला मतदानही करणार नाहीत जून मध्ये केले की नाही केले काँग्रेसच्या नऊ मतदारांनी नऊ एम एल एजनी आमदारांनी मतदान भाजपचे तीन सदस्य राज्यसभेत पोचवण्यासाठी केले तर म्हणून त्याचा अर्थ हाच होतो की आमचा विश्वास नव्हता आमचा विश्वास का नव्हता पण यांनी या जगाला दाखवून दिले प्रकाश आंबेडकरांनी आधी निवडणुकीच्या आधी काही ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा दिला होता स्वतःहून नव्हता दिला तो स्वतःहून बिलकुल नव्हता दिला हे बघा आता पत्रकार जे गोष्टी फिरवतात आणि त्यातनं चुकीचं माहिती येते त्याच्यामधन म्हणतोय तुम्ही जर बाळासाहेब आंबेडकरांना प्रत्येक ठिकाणी बोलताना ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलं असेल की ही यादी मला वरण आली अर्जुन खरगेंकडनं त्यांना यादी आलीये हा तुम्ही महत्वाचा मुद्दा कसा विसरता स्वतःहून दिलं का कोल्हापूर आणि नागपूरमध्ये उमेदवार जाहीरच नाही केले शेवटपर्यंत हो पण ते स्वतःहून केले का मलिकार्जुन मध्ये कळतंय तुम्हाला मी काय म्हणतोय की काँग्रेसच्या आय सी सी कडनं यादी येणं मल्लिकार्जुन खरगेंकडनं यादी येणं आणि प्रकाश आंबेडकरांनी स्वतःहून पाठिंबा देणं मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर ती यादी काँग्रेसकड हायकमांड कडनं आलेली जेव्हा तुम्ही काँग्रेसवर विश्वास ठेवू नये असं म्हणता पण काँग्रेसच्याच जिथं उमेदवार आहेत तिकडे तुम्ही उमेदवार दिले नाही हे डिफाईन कसं करता हा माझा प्रश्न आहे ह्याला मी फेथ म्हणतो तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा की आमचा तुमच्यावर घंटा विश्वास आहे पण तुम्ही म्हणताय ना तुम्ही काम करता चला हे घ्या टोकन ह्याला गुडफेथ म्हणतो थोडं समजून सांगा गुड फेथ ह्याला हे म्हणतात की तुम्ही आज जगासमोर बुंबलून बुंबलून सांगताय की आम्ही संविधान वाचवायला लाटतोय आम्ही भाजपला विरोध करतोय आणि आम्हाला भाजपला हरवायला तुमच्या बरोबर करायची तुमचे इकडचे जे स्थानिक नेते आहेत ती होऊ म्हणून आम्ही प्रदेश कमिटीला डायरेक्ट विचारतो की स्थानिक नेते मध्ये आड येत तुम्हाला आमची कुठे मदत हवी आहे सांगा आम्ही मदत करतो तर आमचे स्थानिक काँग्रेस म्हटले एक काम करा सुप्रिया यांचं खूप नेक चालू आहे बारामती काढणं महत्वाचं आहे शरद पवारांसाठी त्यांचा पक्ष सर्व्हाइव्ह करण्यासाठी तुम्ही सुप्रिया त्यांना पाठिंबा द्या नागपूरमध्ये आर एस एसचा बाले किल्ला आहे तिकडे बी जे पीला हरवणं महत्वाचं आहे तुम्ही आम्हाला इकडे पाठिंबा द्या आता हे खरं आहे की त्यांनी कोल्हापूरचा पाठिंबा हा मल्लिकार्जुन खरगेंनी मागितला नव्हता शाहू महाराजांसाठी पण ती एक शाहू फुले आंबेडकर वादाची लेगसी जपण्यासाठी तो बाळासाहेबांनी शाहू महाराजांना शाहू महाराज छत्रपतींना तो पाठिंबा दिला होता तर ह्याला मी गुडफेद म्हणतो आपण जर मराठा समाजाची परिस्थिती बघितली तर आपल्याला एक कळेल की एकशे पन्नास कुटुंबांनी हा समाजाचा वाटचं सगळं खाल्लेलं आहे बाळासाहेब एक खूप क्लिअर डिस्टिंगशन करताना दिसतात की निजामी मराठे वर्सेस रयतेचे मराठे आज जो रयतेचा मराठा आहे त्याला आरक्षण मिळायला पाहिजे पण बहुजनांच्या ताटाला हात नाही लागला पाहिजे